तेज मराठी चॅनलचे संपादक श्री शिंदे साहेब यांचं ग्राउंड लेवलवर जाऊन प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतरच्या बातम्या देतात. बातम्यामध्ये फॅक्ट असते, रियालिटी असते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही काहीही ताब्यात घेतलेलं नाही आहे. पक्ष ज्यावेळेला आम्हाला पक्ष म्हणून मान्यता मिळाली, शिवसेना म्हणून मान्यता मिळाली, त्यावेळेला आम्ही सेनाभवन ताब्यात घेऊ शकलो असतो, आम्ही घेतलेलं नाही आहे. पक्षाचे सगळे अकाउंट्स ताब्यामध्ये घेऊ शकलो असतो, आम्ही घेतलेले नाही आहे. हे जे काय लोकांची दिशाभूल आणि शिवसैनिकांची दिशाभूल उद्धवसाहेब करतायत, ही साफ चुकीची आहे. 1999 साली इलेक्शन कमिशनने बाळासाहेबांना कळवलं की तुमच्या पक्षाला जर मान्यता हवी असेल तर तुम्हाला लोकशाही तुमच्या पक्षामध्ये आणायला पाहिजे, आणि म्हणून 1999 साली सर्व शिवसैनिकांना अधिकार हे बाळासाहेबांनी दिले, आणि 2018 साली उद्धवसाहेबांनी हे सगळे अधिकार काढून घेतले, शिवसैनिकांचे अधिकार काढून घेतले आणि सगळे अधिकार स्वतःला घेतले. लोकशाहीमध्ये हे कधीही चालू शकत नाही, आणि म्हणून ही घटना त्यांनी इलेक्शन कमिशनकडे सादरच केली नाही. ज्यावेळेला इलेक्शन कमिशन निदर्शनाला आलं त्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की ही घटना चुकीची आहे, ही अनडेमोक्रॅटिक आहे, आणि ज्यावेळेला मान्यता दिली शिंदेसाहेबांना मेजॉरिटी असल्यामुळे त्यालासुद्धा सांगितलं की 2018 साली केलेली घटना बदलली पाहिजे, कारण ती अनडेमोक्रॅटिक आहे. किती वाईट कृत्य त्यांच्या हातून घडलं याचा विचार करा. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसैनिकांचा हक्क काढून घेणं ह्याच्यासारखं वाईट काहीच नाही, कारण शिवसैनिक म्हणजे शिवसेना, आणि बाळासाहेबांनी प्रेमाने जी शिवसेना वाढवलेली होती त्याच्यामध्ये 2018 ही अमेंडमेंट आणली, ती इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे की ती रद्द करा, नवीन अमेंडमेंट आणा आणि डेमोक्रॅटिक शिवसेना बनवा. आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे, आम्हाला ह्यांचे पैसे नको, आम्हाला ह्यांच्या इमारती नको, तुम्हीच त्या उपभोगा आणि मोठे मोठे बंगले बांधा. परंतु सर्वसामान्य शिवसैनिक जो वडापाव खाऊन प्रचार करतो पक्षाचा, त्याची थोडीतरी जाणीव ठेवा. काँग्रेस राष्ट्रवादीकडे खूप पैसा आहे, त्यांच्या गाड्या बघा, मोठ्या मोठ्या आलिशान गाड्यातून ते फिरतात, कारण त्यांनी खूप वर्ष सत्ता केलेली आहे. पण आमचं तसं नाही, शिवसैनिक आमचा पायी फिरतो, वडापाव खातो, त्या शिवसैनिकांची काळजी शिंदेसाहेबांना आहे, आणि म्हणून हा उठाव त्यांनी केला, शिवसेनेसाठी केला, बाळासाहेबांच्या विचारासाठी केला, आणि त्या विचारावर आम्ही चालून दाखवू. आम्ही शिवसेनेचं वैभव पुन्हा एकदा उभं करू, आणि सेनाभवनाला आम्ही दैवतासारखं मानतो. आम्ही गेल्यानंतर त्या सेनाभवनाला नमस्कार करतो, कारण ते सेनाभवन बाळासाहेबांनी मानलेलं आहे. त्याच्यावर आम्ही कधी ताबा मिळण्याचं कारण नाही, ते आमचं मंदिर आहे, ते आम्ही आमचं मंदिर तसंच ठेवणार. शिंदेसाहेब अशा तऱ्हेचे मनुष्यच नाही, कोण एक साधा मनुष्य दिसला गरीब तर त्यांची गाडी थांबते, एखादं मूल रस्त्यावर दिसलं त्यांची गाडी थांबते, वाढदिवसाचे जे 100-100 लोकांचे हार्टचे ऑपरेशन मुलांचे ते करतात. एक सद्हृदय मनुष्य ज्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर येतो त्याला रात्रंदिवस फिरतो आहे. आग्र्याला शिवजयंती होत नव्हती, मला फोन केला त्यांनी, ताबडतोब मीटिंग घ्या, ताबडतोब परवानगी घ्या, आग्र्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवजयंती झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती स्थापन केलीच पाहिजे. हा जाज्वल्य अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल. व नुसतं छत्रपतींचं नाव घ्यायचं, त्यांच्या वारसांकडून ॲफिडेविट घेण्याचं काम करायचं, असली कामं आम्ही करत नाही. आम्ही खरे शिवसेना